आमिर खान यांच्या आगामी पीके या चित्रपटाच्या प्रमोशनच्या तयारीसाठी लागला असून त्यासाठी त्यांना जोरदार प्रमोशनल कॅम्पेन सुरू केला आहे. धूम 3ला जे जबरदस्त यश मिळालं आहे त्याचा पूर्ण फायदा उचलण्याचं आमिरनं ठरवलं असून हा चित्रपट येत्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचा आगामी चित्रपट गब्बर हा पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयनं धमाकेदार ऍक्शन सीन केले आहेत. बिपाशा बसूचा मच अवेटेड क्रीचर हा चित्रपट 12 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा रिलीज 2 आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आलाय कारण 15 ऑगस्टला सिंघम ब्रिटन प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे निर्मात्यांना कुठलीही रिस्क घेण्याची इच्छा नाही. ऋतिक रोशन यांच्या आगामी बँग बँग या आगामी चित्रपटात एका धमाकेदार गाण्यावर फिरकताना दिसणार आहे. या गाण्याच्या माध्यमातून तो मायकल जॅक्सनला ट्रिब्यूट देणार असल्याचं बोललं जात आहे. राणी मुखर्जीच्या मर्दानी या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं सगळीकडेच कौतुक होत आहे. चित्रपटात राणीचा हा रावडी लुक बघून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एका आगामी थ्रिलर चित्रपटात संगीता बिजलानीच्या जागी रवीना टंडनची वर्णी लागली आहे. चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स करावे लागणार असल्यामुळे संगीताने या चित्रपटातून काढता पाय घेतला. सलमान खान केकच्या प्रदर्शनानंतर लगेचच त्याच्या आगामी शेरखान या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन सोहेल खान करणार असून हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. आपले वडील शक्ती कपूर हे पडद्यावर ज्या प्रकारच्या भूमिका साकारत होते त्या बघून माझ्या मैत्रिणी घरी येण्यास भीत असत. मैत्रिणीच्या नजरेत माझ्या वडिलांची प्रतिमा खूप मलिन झाली होती अशा शब्दात श्रद्धा कपूरनं आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. शाहरुख खाननं आपल्या आगामी हॅपी न्यू इयरच्या प्रमोशनची जोरदार तयारी केली आहे. यामध्ये प्रमुख शहरातील काही रोड ट्रीपचाही समावेश आहे. एकंदरीतच हॅपी न्यू इयरला हिट करण्यासाठी शाहरुखनं जोरदार तयारी केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.